नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण झटपट होणारी सुक्या खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत। अगदी 4 ते 5 साहित्यात ही चटणी तयार होते। इथे मी 1 वाटी खोबरं असं पातळ चिरून घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे, 1/2 वाटी लसूण, 2 चमचे बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। गॅसवर मी 1 कढई गरम व्हायला ठेवली आहे, त्यामध्ये आता आपण 1/2 मिनिट जिरं भाजून घेणार आहोत। जिरं व्यवस्थित भाजलं की ते आपण काढून घेणार आहोत। जिरं खूप वेळ भाजायचं नाही आहे, अगदी थोडा वेळ भाजून थोडंसं गरम झालं की काढून घ्यायचं आहे। मंद गॅसवर आपण जिरं भाजून घेणार आहोत। जिरे भाजून झालेलं आहे, ते आता आपण काढून घेऊया। त्यानंतर आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत। हेही आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। खूप लाल होईपर्यंत भाजायचं नाही आहे। फक्त 2 मिनिट आपण हे खोबरं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते जळालं नाही पाहिजे। तुम्ही ही चटणी घरी एकदा नक्की करून पहा। अगदी 5 मिनिटात ही चटणी तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत। इथे आपले खोबरं थंड झालेलं आहे। इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे सर्व खोबरं टाकून घेणार आहोत। त्यानंतर लसूण, जिरे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला चटणी कितपत तिखट आवडती त्यानुसार हे लाल तिखट टाकायचं आहे। लसूण टाकल्यामुळे चटणीला एक छान चव येते आणि आपली चटणी खराबही होत नाही। ही चटणी मिक्सरला बारीक करताना मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही आहे, तर मिक्सर चालू बंद करत ही चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली चटणी चांगली दाणेदार तयार होते आणि खायलाही खूप छान लागते। या पद्धतीने झटपट अशी आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यात ही काढून ठेवू शकतात। ही चटणी 1 ते 1.5 महिना चांगली टिकते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।